हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर आज मी काहीच ब्लॉग शूट केला नाही सकाळपासून. एक तर त्याचं कारण म्हणजे मी ना खूप अस्वस्थ झालेली आहे. तुम्हाला सगळ्यात पहिले सांगते, अस्वस्थ झालेली आहे आणि त्याच्यानंतर माझं ना कुठंच मन लागत नाही आहे. अजून ते तुम्हाला सांगते ना, मला घरातलं काम करावंच वाटत आहे, ना मला स्वयंपाक करावंसं वाटत आहे, नाही मला जेवण करावंसं वाटत. ते म्हणतो ना आपण एकदम असं उदासी, बेचैनी किंवा असं खूप असं वेगळ्या पद्धतीचं होत आहे. मला एवढी मी भांडण करणारी, म्हणजे गणेशजीच्या प्रत्येक गोष्टीवर रिॲक्ट होणारी किंवा गणेशजीला प्रत्येक गोष्टीसाठी टोकणारी, किंवा सतत मी वाद माझ्या नवऱ्यासोबत घालत होती. परंतु मला आता त्यांच्यासोबत वाद पण घालण्यात इंटरेस्ट राहिला नाही. आणि माझ्या घरात ते म्हणतो ना आपण शांतता, जशी आपल्या घरातली लक्ष्मी सरली गेल्यानंतर कसं वाटते, एकदम तसं माझ्या घरात कुणी आलं की मला हेच म्हणते की तुझ्या घरात आधी असं खूप म्हणजे रौनक होती, हे होती, परंतु आता आल्यानंतर असं खूप उदासीनता किंवा अशी शांतता वाटते. आणि हे का झालेलं आहे तुम्हाला पण माहीत आहे, स्वरामुळे. आणि ते म्हणतो ना आपण की म्हणजे मला ना तुम्हाला सांगते जेवणसुद्धा करावं असं वाटत नाही. स्वरा गेली तेव्हापासून मला आठवत नाही आहे की स्वरा जाणार, म्हणजे तिची जशी डेट ठरली होती ना तेव्हा पण मला करमत नव्हतं. 19 ठरली होती तशी, म्हणजे 18 ठरली होती तर मी तिला 19 नेऊन घातलं, तर तेव्हा पण मला करमत नव्हतं. 8 दिवस माझे असेच गेले, तिच्यासाठी हे घेऊ दे, तिच्यासाठी ते घेऊ दे, तिच्यासाठी ते घेऊ दे, ते गेलं. त्याच्यानंतर तिला घेऊन गेल्यानंतर आली तेव्हापासून मी माझं काही मी असं नाही सांगत की एकदम भरपूर जेवण करत होती, पण सफिशियंट जेवण करत होती. माझे तुम्ही आधीचे व्हिडिओ रील्स बघा की मला एक उत्साह होता रील्स करण्याचा, एक व्हिडिओ करण्याचा, घरातले कामं करण्याचा, सगळं करण्याचा मला एक उत्साह होता. परंतु स्वराने माझा सर्व उत्साह घेऊन गेली. तिचं एक ब्राईट फ्युचर आहे, त्याच्यामुळे मी तिला एवढं म्हणजे हे स्ट्रॉंग करत आहे ती, आणि स्ट्रॉंग आहे ती, माझ्यापेक्षा पण खूप स्ट्रॉंग आहे. परंतु मी स्वतःला स्ट्रॉंग नाही करू शकत आहे. मी म्हणजे जेवणाकडे दुर्लक्ष झालेलं आहे. आणि कसं स्वराज आहे घरात, गणेशजी आहे, त्याच्यामुळे मी स्वयंपाक करते. परंतु त्यांना पण माहिती आहे की मी फक्त एक पोळी आणि एवढा असा डाळ भात खात आहे. संध्याकाळी तर माझी जेवणाची पण इच्छा होत नाही आहे, एवढा प्रभाव याचा माझा झाला. परंतु याच्यातून निघण्यासाठी मी प्रयत्न करत आहे की मी माझं लक्ष डायव्हर्ट करत आहे किंवा असं करत आहे. बघा माझा ब्लॉग पण मी आता म्हणजे रील्स पण करण्यात मला इंटरेस्ट नाही वाटत आहे, काहीच करण्यात इंटरेस्ट नाही वाटत आहे. नुसतं मला असं म्हणजे काहीतरी हरवल्यासारखं, काहीतरी गमावल्यासारखं वाटत आहे. माझा मोबाईलचा सुद्धा वापर कमी झाला, माझ्या रील्ससुद्धा कमी झाल्या. नाही तर आधी कसं होतं की मी मस्त तयारी करून वगैरे व्हिडिओ काढत होती. आता तसं आता पण सर्व आहे माझ्याकडे, मला काही गणेशजी ठोकत नाहीत, ते माझा व्हिडिओ शूट करतात. परंतु मलाच इंटरेस्ट राहिला नाही आहे, मला समजत नाही आहे मी काय करू काय नाही. स्वराजकडे बघून तर कसं तरी म्हणजे असं थोडीशी हसते, मस्त्या करते, नाही तर मला काहीच करावं असं वाटत नाही. हेच नाही कळत आहे मला की मी काय करू, याच्यातून कसं निघू. असं माझं डोकं सर्व हॅक झालेलं आहे की मला कोणाचीच गोष्टसुद्धा ऐकावीशी वाटत नाही, कोणासोबत बोलावं वाटत नाही, काहीच करावंसं वाटत नाही आहे. आजसुद्धा मी मार्केटला गेली, सामान आणलं कॅन्टीनचं. आता तुम्ही म्हणता कधी लावता कधी लावता, मला पण लवकरात लवकर लावायचं आहे कारण मला या ट्रेसमधून बाहेर निघायचं आहे, मला या टेन्शनमधून बाहेर निघायचं आहे. आधी एवढे लोक मला ट्रोल करत होते, एवढे नावं ठेवत होते, एवढं मला हे करत होते, तेव्हासुद्धा मी एवढ्या ट्रेसमध्ये गेली नाही, एवढ्या डिप्रेशनमध्ये गेली नाही, तेवढी मी आत्ता गेलेली आहे. मला प्रत्येक ठिकाणी माझी मुलगी दिसत आहे आणि मला ते असं खात आहे आतून की माझी मुलगी माझ्यापासून दूर गेली. मला कळतच नाही आहे मी काय करू, काहीच कळत नाही आहे काय करू. काय करायचं बेटा सांग बरं, काय करायचं, काय करायचं बेटा? दीदीला घेऊन यायचं का? दीदीला घेऊन यायचं का? मा तुला करमते का पिल्लू दीदी शिवाय? करमते का तुला दीदी शिवाय? खरंच ना मला काहीच कळत नाही आहे मी काय करू. म्हणजे
माझं डोकं हॅक झालेलं आहे. 2 दिवस सासरी गेली, सासरी गेली तिथं पण राहिली, त्याच्यानंतर यांच्या मामाकडे गेली, तिथं पण मला करमत नव्हतं. म्हणजे कोणाच्या घरी जर गेली तर माझी बॉडी तिथं राहते, पण माझ्या मनात नेहमी माझ्या मुलीचा विचार चालू राहते. आता कशी तरी ती तिला सोडून आल्यानंतर 8 दिवस गेले, कशी तरी तरी ग्रुपचा व्हिडिओ वगैरे येते, बरं वाटते. परंतु ह्या टेन्शनमधून कसं निघण्यासाठी काहीतरी करावं लागेल. तर प्लीज मला सजेशन द्या, मी काय करू जेणेकरून माझं लक्ष इकून तिकडे डायव्हर्ट होईल. आता तसं तर प्रयत्न करणं चालू आहे. आता म्हणजे भरपूर सामान कॅन्टीनसाठी आणलेलं आहे, सर्व तयारी झालेली आहे. परंतु आता कधी चालू होणार आहे, 1-2 दिवसात चालू करायची आहे. चला, मला म्हटलं चला तुमच्यासोबत थोडंसं बोलण्यामुळे किंवा तुमच्या सजेशनमुळे थोडंसं टेन्शन माझं कमी होते, म्हणून हा व्हिडिओ टाकत आहे. तर प्लीज मला सजेशन करा की याच्यातून कसा मार्ग निघेल, माझं मन मी कुठं गुंतवू जेणेकरून मला याच्यातून मार्ग सापडेल. चलो, बाय बाय.